अखेर त्या चिमुकल्याचा मृतदेह रुग्णवाहिकेतून घरी पोहोचवण्यास नकार देणाऱ्या दोन कंत्राटी रुग्णवाहिका चालकांना तात्काळ निलंबित केल्याची माहिती पालघर जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय बोदाडे यांनी दिली. खरं म्हणजे रुग्णवाहिका चालकांना निलंबित करण्यात आलं असून अजून 4 जणांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिली आहे. पायरवाडी येथे पहिलीत शिकणारा अजय युवराज पारधी वय वर्ष 6 याला काही दिवसापूर्वी ताप आला होता. यानंतर आई वडिलांनी उपचारासाठी त्र्यंबकेश्वर येथे दवाखान्यात दाखल केले, परंतु तेथे एका दिवसाच्या उपचारानंतर सरकारी दवाखान्यात दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. यानंतर त्यांनी मोखाडा ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेले, परंतु तेथील डॉक्टरांनी जव्हार कुटीर रुग्णालयात दाखल करा असे सांगितले. त्यानंतर त्यांनी लगेचच जव्हार कुटीर रुग्णालयात मुलाला उपचारासाठी दाखल केले, परंतु उपचारादरम्यान 25 तारखेला रात्री 9 वाजताच्या सुमारास कुटीर रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. परंतु आर्थिक चणचणीत अडकलेल्या या कुटुंबाला मृतदेह आता घरी न्यायचा कसा असा प्रश्न उभा ठाकला होता. यावेळी त्यांनी रुग्णवाहिकेसाठी विचारणा केली असता पैसे देणार असाल तरच गाडी मिळेल अशी तंबीच रुग्णचालकांनी कुटुंबियांना दिली. तसेच पैसे नसतील तर पायी पायी मृतदेह घेऊन जा असेही त्यांना यावेळी सांगण्यात आले असा आरोप अजयच्या वडिलांनी केला. परंतु पैसे द्यायला नसल्याने हताश होऊन थंडीत कुडकुडत 35 ते 40 किमी अंतरावर बाईकवर मृतदेह घेऊन गावी पायरवाडी येथे आले. ही दुर्दैवी घटना प्रशासनाच्या कारभारावर चीड आणणारी असून या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. ताज्या घडामोडींसाठी पालघर न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.